जरा थांब किती येणार आहे वाईट आपल्या सर्वांचे या महाराष्ट्राचे देशाचे ऊर्जास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचे पायमल्ली केली जात आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत या ठिकाणी ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल याच्या माध्यमातून लोकशाहीचा खून करण्याचं काम हे सरकार करतंय यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना याच्या संयुक्त विद्यमानं राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गाळा दाबण्याचं काम सुरू आहे जर आपण राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते या राज्याचे मंत्री आदरणीय मलिक साहेबांना जी कारवाई केली 20 वर्षापूर्वीचा व्यवहार भारतीय जनता पार्टीचं सरकार जवळपास 7 ते 8 वर्ष केंद्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये राज्यामध्ये आहे परंतु ज्या पद्धतीनं मलिक साहेबांनी या सरकारचा पोलखोल करण्याचं काम सुरू केलं आणि सरकार ज्या पद्धतीनं या देशामध्ये काम करतंय ते उघडण्याचं काम सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा पाठीमागे लावून त्या ठिकाणी त्यांना खोट्या केसेसमध्ये होण्याचं काम केलं आज देशामध्ये लोकशाहीमध्ये जर आपण बघितलं तर याच्या देश स्वातंत्र्यानंतर कधीही शासकीय यंत्रणेचा वापर कुठल्याही सरकारनं केला नव्हता यापेक्षा गैरवापर करून या ठिकाणी जे सरकारच्या विरोधात एखाद्या मुद्द्या बोलले तर त्या ठिकाणी त्यांना या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून भीती दाखवण्याचं काम सुरू आहे आज या देशामध्ये कधी नव्हता झाला एवढा बँकेचा घोटाळा झाला विजय मल्ल्या असतील अनेक उद्योगपती